जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट होत चालली असून शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या हा गंभीर विषय आहे, तर काही शाळांवर विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी असताना त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। असाच प्रकार हिंगोली जिल्ह्यात देखील घडलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद सीईओच्या दालनात शाळा भरवली आहे। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह त्यांचं गाऱ्हाणं सीईओ समोर मांडलंय। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हिवरखेडा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील शाळेतील पटसंख्या ही 106 आहे आणि तिथे पहिली ते आठवी शाळा असताना फक्त तिथे दोनच शिक्षक आहेत आणि अतिशय दुर्गम भागामध्ये असणारा हे हिवरखेडा गाव शेनगाव तालुक्याचा शेवटचं टोक आणि या शेवटच्या टोकाच्या गावामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये असणारी लहान लहान मुलं या मुलांना शिक्षक नसल्यामुळं आज सर्व मुलांसह शालेय व्यवस्थापन समिती गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक या सर्वांसह आम्ही आज जिल्हा परिषद मध्ये आलो। माननीय शिक्षण अधिकारी साहेबांकडे आम्ही 2 ते 3 वेळा शिक्षकांची मागणी केली पण तरी सुद्धा आम्हाला त्याच्या कोणत्या प्रकारची दखल घेतल्या न घेतल्यामुळे आम्हाला पर्यायाने शिवसाहेबांच्या दालनामध्ये यावं लागलं आणि आमची एकच मागणी आहे की आज राज्यामध्ये या शिक्षकांची गुणवत्ता वाढा यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्रमाणात मागणी केली जाते पण आम्हाला जर शिक्षकच नसेल तर या मुलांची गुणवत्ता कशा पद्धतीने वाढवायची हा आम्हाला प्रश्न आहे। ही लहान लहान मुलं आज 106 मुले 106 मुलांचा सगळा भार फक्त 2 शिक्षकावर। खरं तर ग्रामीण भागात दुर्गम भागामध्ये असलेल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त शिक्षक देण्याची तरतूद असताना सुद्धा तिथे शिक्षक मिळत नाही ही मोठी खेदाची बाब आहे। त्यामुळे आम्ही आज सर्वजण गावकरी विद्यार्थ्यांचं दालनात आलेलो। विद्यार्थ्यांनी सीईओंच्या दालनात आंदोलन करत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली। जिल्हा परिषद कार्यालयात बे एके बेचा पाडा म्हणायला त्यांनी सुरुवात केली। चिमुकल्यांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तातडीने शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन विद्यार्थी आणि पालकांना दिलं।